हाय व्ह्युअर्स, हे बघा, हे बेसन घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये कांदा, चिकन मसाला, थोडा मिरची आणि कोथमीर आणि हे आपलं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्यात थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण तेल टाकून घेऊया. सर्व बाजूने तेल पसरलं पाहिजे, सारखं पसरून घेऊया. असे त्रिकोण पाडून घ्यायचे आहे म्हणून हे मध्ये कट करत आहे. अशा प्रकारे मी त्याचे त्रिकोण बनवून घेतलेले आहेत आणि असं मधून मधून थोडं थोडं तेल सोडायचं. कडक आणि खरपूस फ्राय होऊन जाईल. आता आपली बेसनाची पोळी कडक फ्राय झालेली आहे. तर बघा व्ह्युअर्स, यांची टेस्ट एकदम कांदा भजीसारखी लागते आणि अशा प्रकारे कडक कुरकुरीत जर केले तर अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही घरी करून बघा एक दिवशी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.